नाव जयश्री अशोक पाटील, राहणार पट्टण कडोली, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर। आपणाला सोयाबीनची बीज प्रक्रिया करायची आहे। मी सोयाबीन आणलेला आहे, त्यातील 1 किलो बियाणं बीज प्रक्रियेसाठी घेतलेले आहे। त्याची उगवण क्षमता तपासून आपणाला बियाणं पेरणीसाठी वापरायचं आहे। हे 3 ग्रॅम थायरम आपणाला 1 किलो बियाणा चोळायचं आहे। आणि नंतर 15 ते 20 मिनिटं थांबल्यानंतर आपण त्याच्यावर जैविक प्रक्रिया करायची आहे। पंधरा ते वीस मिनिटं थांबल्यानंतर हे 100 मिली गुळाचं पाणी ह्या बियाणात आपण लावायचं आहे आणि अलगदपणे चोळायचं आहे ना। हे गुळाचं पाणी लावून झाल्यानंतर आपण 100 मिली PSB 5 ग्रॅम टायकोडोमाला घालायचं आहे त्याच्यामध्ये। त्यानंतर 10 मिली रायझोबियम हे सर्व लावायचं आहे। नंतर हे अलगदपणे दोन्ही हाताने जमिनीतून होणारे रोगाचे नियंत्रण होते, उत्पादनात वाढ होते, 25% वाढ होते आणि रासायनिक खतामध्ये बचत होते, फवारणी व संरक्षणाचा खर्चही कमी होतो। शासन कृषी विभाग शेती शाळेतून पेरणी व सावली झाल्यानंतरही त्याच दिवशी त्याची पेरणी करायची आहे आणि ज्या दिवशी प्रक्रिया केलेली असेल त्याच दिवशी त्याची पेरणी करायची आहे।